महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी सीएनआय महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची बातमी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। सीएनआय महाराष्ट्र न्यूज तुमचे आमचे सर्वांचे। रात्री उशिरा कल्याण नगर महामार्गावर दोन कार समोरासमोर येऊन भीषण अपघात घडला। या अपघातात उल्हासनगर महानगरपालिकेतील युवा नगरसेवक अजित उर्फ पप्पू प्रभुनाथ गुप्ता यांचे अपघातात निधन झाले असून त्यांच्यासोबत अन्य 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। त्यांच्यावर उल्हासनगरमधील क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रात्री अजित गुप्ता हे आपल्या मित्रांसोबत टिटवाळा येथे जात असताना 5वा मैल भागात हा अपघात घडला। गुप्ता यांच्या निधनाचे वृत्त रातोरात शहरात पसरताच अनेकांनी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात गर्दी केली होती। गुप्ता हे महापालिकेतील तरुण नगरसेवक शिवाय सदा हसतमुख राहणारे नगरसेवक होते। या घटनेने पप्पू गुप्ता यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शहरात घटनेचा शोक व्यक्त केला जात आहे। सीएनआय महाराष्ट्र न्यूजसाठी सलीम मंसूरी, ठाणे, उल्हासनगर।